राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रचेतना दौड स्पर्धेत मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला या स्पर्धेमुळे अंबाजोगाई तालुक्यातील खेळाडूंना नवचेतना मिळाली आहे मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या साडेपाचशे खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या सतरा ते पस्तीस पुरुष वयोगटात प्रथम सतीश रमेश गाडेकर राहणार औरंगाबाद द्वितीय विष्णू गणपत केंद्रे केंद्रेवाडी तृतीय प्रतीक राजेंद्र जुळे राहणार नेकनूर तर उत्तेजनार्थ जाधव धैर्यशील साहेबराव अंबाजोगाई हो हे खेळाडू यशस्वी झाले ते महिलांच्या गटात प्रथम मदन जाधव परभणी द्वितीय अर्चना विष्णू लाडेवडगाव तृतीय सायली सर्जेराव गोचडे अंबाजोगाई हो तर उत्तेजनार्थ सीमा आत्माराम जाधव अंबाजोगाई हो या खेळाडू यशस्वी झाल्या पस्तीसच्या पुढील वय असलेल्या पुरुषांच्या गटात प्रथम रमेश भीमराव चव्हाण परळी वैजनाथ द्वितीय नितीन राजेंद्र थोरात अंबाजोगाई हो तृतीय रवींद्र विश्वनाथ शिंदे अंबाजोगाई हो तर उत्तेजनार्थ केशव मनोहर खाडे अंबाजोगाई हो हे खेळाडू यशस्वी झाले पस्तीसच्या पुढील महिलांच्या गटात प्रथम ज्योती शंकरराव गवते परभणी द्वितीय उषा अविनाश साटे केज तृतीय ज्ञानेश्वरी मुक्ताराम दंडवते राहणार देवळा तर उत्तेजनार्थ रेखा विष्णू दराडे बंजारवाडी या खेळाडू यशस्वी झाल्या वसुंधरा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार नासिर पठाण दत्तात्रे बिराजदार दगडू चव्हाण पोलीस उपनिरीक्षक बोडखे सुदर्शन रापतवार लंके किरण खरतमोल दत्ता देवकते डॉक्टर शंतनु गोचे डॉक्टर सत्यजित डॉ रुपाली डॉक्टर आलेख डॉक्टर विवेक दिलीप सांगळे डॉक्टर निशिकांत पाचेगावकर महादेव मस्के हिंदूलाल काकडे अजित सांगळे वैजनाथ देशमुख आनंद आरसुडे बळीराम चोपणे दत्ता देवकते प्रशांत अदनाक परीक्षक निर्मळे सोनवळकर बलुतकर गोरेसर दिनेश पवार अंगद केंद्रे सदेश कदम विष्णू चाटे सुदाम केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी केले या स्पर्धेमुळे अंबाजोगाई हो तालुक्यातील खेळाडूंना नवचेतना मिळाली आहे